हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर चला आज ना मी तुम्हाला माझ्या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या देवीचं दर्शन घडवणार आहोत। तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, रायगड म्हटलं की कोकण पट्टा आणि कोकण म्हटलं की समोर येतो त्या सह्याद्रीच्या उंच उंच रांगा, निळसर समुद्र आणि समुद्रकिनारी असणारी उंच नारळी पोकळीची मोठमोठ्या बागा आणि त्याचबरोबर असणारी देवी देवतांची प्रसिद्ध मंदिरे। तर असंच एका मंदिरामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। महाडमधून रायगडकडे जाता नाते गावापासून थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला तळोशी या गावाकडे जाणारा फाटा आहे। या फाट्यावरून तळोशी गावाकडे जाताना पुन्हा डाव्या बाजूला एक रस्ता जातो आणि हा रस्ता आपल्याला थेट रंगूमाता या जागृत देवीच्या स्थानकाजवळ नेतो। तर इथे स्थान हा शब्द मी जाणीवपूर्वक बोलते कारण की हे मंदिर सुद्धा नाही आहे आणि इथे तुम्हाला देवीची मूर्तीसुद्धा पाहायला मिळणार नाही आहे। आता पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच, आता नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते ना, त्याच्यामुळे डायरेक्ट मंदिरापर्यंत गाडी जात नाही तर पार्किंग आधीच तुम्हाला करावी लागते आणि आम्ही खूप आधी पार्किंग केली आणि आता चालत निघालो। जवळजवळ आम्हाला 10 मिनटं तरी लागल्या असतील मंदिरापर्यंत यायला आणि खूप भक्त देवीच्या दर्शनासाठी येत आहेत। सकाळी खूप गर्दी होती, आता आम्ही सकाळी घरातलं सगळं आवरून निघालो आहे त्याच्यामुळे दुपार झाले आणि दुपारी थोडीशी गर्दी कमी आहे पण नवरात्रीमध्ये भरपूर या ठिकाणी गर्दी असते आणि इतर दिवशी दिवसातून हजारो भक्त तरी येत असतात देवीच्या दर्शनासाठी। जागृत देवी आहे आणि नवसाला पावणारी देवीसुद्धा म्हटलं आहे। तर आता इथे आम्ही मंदिराजवळ आलो आहे आणि मी तुम्हाला म्हटले ना मगाशी की इथे मंदिरसुद्धा नाही आहे देवीचं आणि देवीची मूर्तीसुद्धा नाही आहे, तर विस्तीर्ण अशा मोकळ्या जागेत दोन वृक्षांखाली अदृश्य स्वरूपातील देवीचा वास आहे। रंगूमाता देवी केवळ महाड तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये भरपूर प्रसिद्ध आहे। देवीचे या ठिकाणचे हे स्थान स्वयंभू आहे, मात्र ते कधी अस्तित्वात आले याची कोणतीही माहिती अजून उपलब्ध नाही आहे। तर आता इथे भरपूर मोठी रांग लागले। तर आणखी थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हे स्थान अस्तित्वात होते आणि महाराज रायगडावरून एखाद्या मोहिमेवरती निघाले की रंगूमातेचं दर्शन घेऊन आणि आशीर्वाद घेऊनच ते पुढे जायचे। तर महाराजांच्या सैन्यातील एक सरदार पिळाजीराव यांच्याकडे या देवीच्या पूजनाचा मान होता। पिळाजीराव हे पार्टे कुटुंबियाचे पूर्वज, आजही पार्टे कुटुंबाकडे या देवीच्या नित्य पूजेची जबाबदारी आहे। या ठिकाणी मंदिर नाही याचीही एक आख्यायिका सांगितली जाते। पार्टे कुटुंबियांच्या पूर्वजाने ज्या वेळेस या ठिकाणी मंदिर बांधण्याचा विचार केला त्याच वेळेस देवीने त्यांना दृष्टांत दिला। निगडी या नावाच्या वृक्षाच्या लागवडीपासून एका रात्रीत हे मंदिर बांधावे असा तो दृष्टांत होता। एका रात्रीत मंदिर बांधणे शक्य नसल्याने या ठिकाणी आजपर्यंत मंदिराचे बांधकाम होऊ शकलेले नाही आहे। रंगूमाता ही नवसाला पावणारी देवी असल्याने भाविकांची श्रद्धा आहे। देवीसमोर नवस बोलून एखादी मागणी केली तर ती 100% पूर्ण होते असा अनुभव सुद्धा आहे। नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक तो फेडण्यासाठी इथपर्यंत येतात, आपल्या कुवतीनुसार साडी चोळी फळे भोजन अर्पण करून नवस फेडतात आणि आपण नवस केलेले साडी चोळी बांगड्या खणा नारळाची ओटी जे काही आपण दिलेलं असतं ना, तर इथे तुम्ही पाहू शकता दोन वृक्ष आहेत आणि त्याच्या खोडाला या साड्या नेसवल्या जातात। रोज वेगवेगळ्या साड्या देवीला घातल्या जातात आणि देवीसाठी आलेली प्रत्येक वस्तू ना इथेच ठेवली जाते, तिचा वापर कोणीही करत नाही। तुम्ही जर ह्या मंदिरामध्ये कधी आला असाल नसाल आला तर नक्की एकदा व्हिजिट द्या। बॅक साईडला ना ह्या वृक्षांच्या साड्यांचा इतका मोठा ढीग लागला आहे त्याचा कोणीही वापर करत नाही, बांगड्यासुद्धा बाजूने लावलेल्या आहेत, इतकं सुंदर मंदिर आहे। आम्ही प्रत्येक सुट्टीला आलो ना की गाव दर्शन जसं करतो तसं ह्या देवीचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा आम्ही येतो। आमचा एक दिवस या रंगूमातेसाठी ठरलेलाच असतो, मग सुट्टी आमची कितीही कमी असो किंवा कितीही जास्त असो ह्या ठिकाणी आम्ही येऊनच जातो। माझे मिस्टर नोकरीला लागण्याच्या आधीपासूनच येतात, आता नोकरीलाच 15 वर्ष झाले तर त्याच्या म्हणजे मला असं वाटतं 16-17 वर्ष झाले असतील ते इथपर्यंत येतातच येतात। तर मंदिराचा परिसरसुद्धा तुम्ही पाहिलाच असेल, भरपूर झाडं आहेत, वीरसुद्धा तिथे आहे, म्हणजे दर्शन घेण्याच्या आधी पाय स्वच्छ धुवा आणि मग दर्शन घ्यायला जा। आणि भात शेतीसुद्धा बाजूने आहे, तर पावसाळ्यामध्ये ना खूप निसर्गरम्य वातावरण इथे असतं, खूप शांतता असते आणि मोरांचा वावरसुद्धा या परिसरामध्ये जास्त
प्रमाणात पावसाळ्यामध्ये दिसण्यात येतो. जर एखाद्याच्या नशिबात जर असेल ना तर मोराचं नृत्यसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खूप छान देवस्थान आहे, खूप छान ठिकाणसुद्धा आहे. आणि जर तुम्ही रायगड फिरण्यासाठी येत असाल ना तर नक्की या मंदिराला व्हिजिट देऊन जा, कारण की रायगडला जाताना रायगड रोडलाच हे मंदिर आहे. तर चला आता मी माझ्या माहेरी निघाले आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधून 8 किलोमीटरच्या अंतरावरती माझं माहेर आहे. तर थोडीशी फळं वगैरे घेतली आणि निघाले आता घरी. तर आता तिकडचासुद्धा ना मी एकच व्हिडिओ बनवेल आणि अपलोड करेल. तिकडे मी जास्त काही शूट केलेलं नाही आहे त्याच्यामुळे एकच व्हिडिओ बनवेल आणि मग पंजाबचे माझे रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.